अतिवृष्टीमुळे गोंडकालीन चांदा किल्ल्याला भेगा पडझड होण्याची शक्यता. चंद्रपूर शहरात असलेल्या गोंडकालीन किल्ल्याला अतिवृष्टीचा फटका बसू लागला आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे पुराचे पाणी गोंडकालीन किल्ल्याच्या भिंतीपर्यंत पोहोचले. दादमहल येथील किल्ल्याची भिंतही खचू लागली असून केव्हाही पडझड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने बॅरिकेड्स लावले आहेत. चंद्रपूर शहराला गोंडकालीन इतिहास लाभला आहे. झरपड आणि इरई नदीच्या मधात वसलेल्या चंद्रपूर शहराला गेल्या अनेक वर्षांपासून पुराचा फटका बसतो आहे. या पुराच्या पाण्यापासून चंद्रपूर शहराचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने तत्कालीन गोंड राजांनी किल्ल्याची निर्मिती केली. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे इरई नदीला पूर आला आणि त्या पुराच्या पाण्याच्या लाटा या भिंतीला आदळू लागल्या आहेत. परिणामी परगटाची भिंत आणि बुरुज देखील ढासळू लागले. अशातच दादमहल येथील हनुमान खिडकीजवळ असलेल्या किल्ल्याच्या भिंतीला भेगा पडलेल्या आहेत. या किल्ल्याची भिंत केव्हाही कोसळण्याची शक्यता असल्याने सावध राहण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.